आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तेविसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब बोराडे पंचवीस नोहेंबर रोजी होणार तेविसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन चिकोडी तालुक्यातील कारदगा येथे साहित्य विकास मंडळाच्या वतीनं येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेविसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे प्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षा कल्पना राय जाधव यांनी कारदगा येथे आयोजित बैठकीप्रसंगी दिली संमेलन अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत प्रत्येक वर्षी कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर कारदगा येथील संमेलन म्हणजे साहित्यिकांची मेजवानी असते त्यामुळे यंदाचेही साहित्य संमेलन भरगच्च भरवण्यासाठी विविध साहित्यिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत तेविसाव्या ग्रामीणी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे प्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब बोराडे यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीला मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव पारगावे माजी अध्यक्ष बाबासाहेब नाडगे महादेव दिंडे रंगराव बने शिवाजी माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कारदगावहून तानाजी बिरनाळे